चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिला सक्षमीकरण, सबलीकरण आणि महिलांचा राजकारणातील सहभाग वाढावा या उद्देशानं आज कोल्हापूर महापालिकेत अनोखा उपक्रम राबवण्यात आला। एक दिवसासाठी महापालिकेची स्थायी समिती सभापती होण्याचा मान लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरात सातवीत शिकणाऱ्या योगिता राजेंद्र शिंदे हिला देण्यात आला। योगितानं सभापतीच्या खुर्चीवर बसून कामकाजाचा अनुभव घेतला। सभेत तिनं सदस्यांना विविध प्रश्न विचारले, मग सदस्यांनीही या प्रश्नांना उत्तरं दिली। या अनुभवानं योगिता शिंदे चांगली सुखावली असून तिनं लोकप्रतिनिधी होण्याचा मानस व्यक्त केलाय। आज जागतिक महिला दिनानिमित्त मला स्थायी समिती सभापती पदी विराजमान झाले याचा मला आनंद आहे। आपण सर्वांनी माझा गौरव केला याबद्दल मला आनंद वाटतोय। मी सर्व सदस्यांना प्रश्न विचारले, त्याचे त्यांनी व्यवस्थित मला उत्तरे सांगितली। या पदी बसल्यावर माझं अशा लक्षात आलं की महानगरपालिकेमध्ये हे सर्व असं कामकाज चालतं याचा मला भविष्यात खूप उपयोग होणार आहे। मला मोठं बनल्यावर लोकप्रतिनिधी व्हायचं आहे, कारण की मला सगळ्या जनतेचं प्रश्न निवारण्याची संधी मला मिळणार आहे। राजकारणात येऊ पाहणाऱ्या भावी पिढीला महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतं याचा अनुभव देण्यासाठी हा उपक्रम राबवलाय, असं स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांनी स्पष्ट केलं। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्त साधून आम्ही सर्व सदस्यांनी एक निर्णय घेतला की बाबा आपल्या महानगरपालिकेतल्या एक विद्यार्थिनीला चेअरमनपदी आम्ही ह्यावेळी बसवलं। ह्याचा एक संदेश म्हणजे शिक्षणाबरोबरच राजकारण असेल, समाजकारण असेल, ह्याचा तिला अभ्यास पण मिळेल। त्या पद्धतीने तिला महापालिकेतील सर्व कामकाजा म्हणजे स्टँडिंग मीटिंग ही कशा पद्धतीने होते, अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी कसे प्रश्न विचारतात, ह्याचाही तिला अभ्यास आला। भविष्यात तुला त्या मीटिंगचा पुढे फायदा होईल आणि तिच्या भावी वाटचालीत मी तिला शुभेच्छा देतो। आणि महिला दिनानिमित्त सर्व कोल्हापुरातल्या माझ्या माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। यावेळी आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी आणि स्थायी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते। महापालिकेच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक होत आहे। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसह राहुल गडकर, लाईव्ह मराठी, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।